नमस्कार मित्रांनो कालच्या तासिकेमध्ये आपण प्रशिक्षणाचे प्रकार हे बघणार होतो परंतु वेळेअभावी आपण उद्याच्या पिरियडला बघूयात असं आपण म्हटलेलं होत विद्यार्थी मित्रांनो भरती प्रक्रियेत प्रशिक्षणाला एक अन्य स्वरूपाचं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या संदर्भात आपण बरीच काही चर्चा त्यांच्या प्रशिक्षणाच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहिलेली आहे प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाचे प्रकार तत्पूर्वी आपण प्रशिक्षणाचा अर्थ त्याची प्रस्तावना त्याचे उद्दिष्टे या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे परंतु आता प्रशिक्षणाचे प्रकार काय आहेत याचं पण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे आता प्रशिक्षणाचा प्रकाराचा जर विचार केला गेला तर या ठिकाणी दोन प्रकारचे प्रशिक्षणाचे प्रकार आहेत आणि नंबर एक औपचारिक प्रशिक्षण आणि अनौपचारिक प्रशिक्षण परंतु त्या विचारवंतांनी प्रशिक्षणाचे प्रकार हे सांगितलेले आहेत म्हणून याकरिता प्रशासनातील विविध विभागात कार्यरत असलेल्या व नव्याने सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते कशामुळं दिलं जात त्यांना शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण कशामुळे दिलं जात अर्थातच ज्या ठिकाणी कर्मचारी ज्या विभागामध्ये ज्या प्राधिकरणामध्ये ती व्यक्ती त्या ठिकाणी काम करणार आहे काम करीत आहे त्यांच्या मनोबलामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणं गरजेचं आहे आणि त्यांचं मनोबल हे वाढणं गरजेचं आहे त्यांच्या कार्यक्षमतेत बदल होणं गरजेचं आहे त्यांची इफिशियन्सी अर्थातच का त्यांची कार्यक्षमता आणि त्यांच्या कार्य करण्याच्या प्रवृत्तीमध्ये वाढ होणं सुद्धा हे गरजेचं आहे आता इफिशियन्सी कशा पद्धतीने वाढत असते तर त्या व्यक्तीच शारीरिक मानसिक बौद्धिक आणि सामाजिक असलेलं जे काही घटक आहेत या सर्व या त्या सर्व घटकांचा या ठिकाणी त्या घटकांचा प्रभाव त्यांच्या कार्यावर आणि कार्य तत्परतेवर पडत असतो म्हणून एम पी शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा हेतू त्याचं स्वरूप त्याचा कालावधी व त्याच्या पद्धती या आधारावर प्रशिक्षणाचं स्वरूप हे ठरवून दिलेलं आहे म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना प्रशिक्षण किती महत्वाचं असत हे पाहणं गरजेचं आहे यासाठी आपण पहिल्या प्रशिक्षणाचा या ठिकाणी विचार करूयात यामध्ये पहिलं प्रशिक्षण आहे औपचारिक प्रशिक्षण आता औपचारिक प्रशिक्षण कशा पद्धतीने के दिलं जात तर औपचारिक प्रशिक्षण हे नौकर वर्गाला कर्मचाऱ्याला सनदी सेवकाला ब्युरोक्रसी अर्थातच नोकरशाहीला त्यांच्या कार्यासंबंधी असलेले जे काही नियोजनबद्ध जे काही व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे आणि त्यांच्या समोर एक विशिष्ट स्वरूपाचा हेतू ठेवून दिलेला आहे त्या हेतूंचा साध्य करण्यासाठी त्यांना औपचारिक स्वरूपाचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात आणि हे प्रशिक्षण जे आहे औपचारिक प्रशिक्षण जे आहे नियम व कायद्याला अनुसरून खात्यामार्फत प्रत्येक संस्थेमार्फत त्या ठिकाणच्या असलेल्या लोकांना त्या ठिकाणी दिलं जात उदाहरणार्थ आपल्या उदाहरण पाहत असताना एवढी मोठी मोठी उदाहरण पाहायचे नाहीत उदाहरण पाहत असताना आपण हे उदाहरण आपल्या डोक्यामध्ये कशा पद्धतीनं बसतील आपल्याला कसे समजतील आणि आपल्या लेवलची उदाहरण या ठिकाणी मी देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो साधे साधे उदाहरण देत असतो पुस्तकाचं जर उदाहरण मी तुम्हाला दिलं तर तुमच्या डोक्याच्या वरून जाण्याची ती शक्यता आहे म्हणून या ठिकाणी आपल्या वरिष्ठ महाविद्यालयातील जी काही अधिव्याख्यते म्हणून कार्य करतात त्या कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध विद्यापीठातील अकॅडमिक स्टॉप कॉलेज मध्ये प्रशिक्षण दिलं जात आणि ते प्रशिक्षण कशाच्या माध्यमाने दिलं जात हे रिप्रेशर कोर्स ओरिएंटेशन कोर्स शॉर्ट टर्म कोर्स आज ऑफलाइन झाले ऑनलाइन ऑनलाईन झालेला आहे म्हणून आम्ही सुद्धा शॉर्ट टर्म कोर्स रिप्रेशर कोर्स ओरिएंटेशन कोर्स हे आम्ही ऑनलाइन करून घेतलेला आहे परंतु या सर्व गोष्टी कर ऑनलाईनही झाल्या तर त्याच्या टर्म अँड कंडिशन जे आहेत त्याने जे काही ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या नियमावली आहेत त्याच्या जे काही कंडिशन आहेत त्या कंडिशननुसार आम्ही इथे बसून त्यांनी दिलेला असाइनमेंट त्यांनी घेतलेल्या चाचण्या त्यांनी घेतलेल्या परीक्षा त्याने घेतलेल्या एम सी क्यू असलेल्या परीक्षा या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आपण दुसरे एक उदाहरण या ठिकाणी देता येईल कि आय एस व अन्य अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना मसुरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधनीमध्ये प्रशिक्षण दिलं जात कुठं दिलं जात मसुरीमध्ये मसूर मसुरीच का चॉईस केलं या मागचं कारण असेल ना मसुरी हाच विभाग का चॉईस केला कारण मसुरीमध्ये त्या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या संबंधित असलेले जे काही वातावरण आहे हे वातावरण कर्मचाऱ्यांना लाभदायक स्वरूपाचा त्या ठिकाणी असलेला दिसून येतो बरोबर त्या ठिकाणी जे काही भौगोलिक क्षेत्र आहे हा भौगोलिक क्षेत्र सुद्धा त्या ठिकाणी त्या सनिधी नौकरासाठी अतिशय चांगलं आणि सुदृढ स्वरूपाचं अशा पद्धतीचा आहे या सनदी नोकरांना त्यांच्या कार्याची प्राथमिक ओळख हो व्हावी संघटनेची रचना कशा पद्धतीची आहे संघटना काय काम करते आहे त्याची कार्यपद्धती काय आहे आणि या सर्व कार्यपद्धतीची आणि रचनांची ओळख व्हावी हो माहिती मिळावी म्हणून औपचारिक प्रशिक्षण त्यांना दिलं जात किंवा त्या औपचारिक प्रशिक्षणाच आयोजन केलं जात कारण कोणतीही जबाबदारी एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्राधिकरणामध्ये एखाद्या भागामध्ये एखाद्या व्यक्तीस आय एस IFS आय ज्या तीन सेवा तुम्हाला मी सांगितलो त्या प्रकारच्या सेवेतल्या असलेल्या लोकांना त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपलं वर्तन ठेवायचं आहे त्यांना कशा पद्धतीनं प्रशिक्षणाच्या माध्यमान प्रशिक्षणाच्या माध्यमान त्यांना अट्रॅक्शन करायचं आहे आणि प्रशासनामध्ये जास्तीत जास्त वेगाने ती व्यक्ती कशा पद्धतीने काम करेल आणि समाज कल्याणासाठी त्याचा किती पद्धतीने वापर होईल या सर्व गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे मग यासाठी काय करावं लागेल यासाठी ही कोणती जबाबदारी सोपविण्याचे अधिकार कार्य आणि कार्यक्षेत्र इत्यादीचे ज्ञान त्या व्यक्तीस अवगत असणं गरजेचं आहे माझी नियुक्ती केली माझी नियुक्ती केलेली आहे तर माझी नियुक्ती कशासाठी केलेली आहे माझी नियुक्ती का काय ट्रॅफिक पोलिस हवालदार म्हणून केली नाहीये किंवा ट्राफिक पोलीस असलेल्या लोकांना या ठिकाणी शिकविण्याचं काय सांगितलेलं नाही वेगळं आहे आणि माझं कार्यक्षेत्र वेगळं आहे माझं कार्यक्षेत्र ज्ञान प्रबोधन करण्याच्या संदर्भात आहे विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या संदर्भात आहे समाज घडविण्याच्या संदर्भात आहे या सगळ्या गोष्टी करण्याच्या संदर्भात माझा रोल माझ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझा आहे कारण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा हे जे काही गोष्ट म्हंटलेली आहे गुरुच कामच आहे की पहिली आपल्या जीवनातली गुरु असते आई आणि त्याच्यानंतर असतो गुरु जो कारण आई जी असते ही संस्काराची खाण असते आणि संस्कार जर आई लावत असेल आपल्याला संस्कार जर चांगले दिलेले असेल तर ती त्या ठिकाणी नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं मी परीक्षण करत असतो महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये आता सुद्धा या घडीला सुद्धा या कोरोना पिरियडमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो मी बरेच असे मुलं आहेत त्यांना किती सांगून त्यांच्यावरती परिणाम पडत नाही हालाकी हालाकी हाला की म्हणतो मी हाली की अशा प्रकारच्या विद्यार्थ्यावर परिणाम पडणं गरजेचं आहे परिणाम होणं गरजेचं आहे परंतु परिणाम होत नाही विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जस पेरेल जे पेरेल तेच उगवल जसे आपण संस्कार देऊ जसे आपण सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करू त्या प्रकारचं आचरण त्या व्यक्तीच त्या ठिकाणी होत असत आणि त्यामुळं औपचारिक प्रशिक्षणामध्ये त्या व्यक्तींना म्हणजे आय एस ऑफिसर आयपीएस ऑफिसर आय एफ एस ऑफिसर आएवे यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्याने वे आणि त्या व्याख्यानामध्ये मोठमोठ्या विचारवंताच्या विचारांच्या बाजू त्या ठिकाणी मांडल्या जात असतात आणि व्य व्याख्यानाच्या माध्यमान समग्र राष्ट्रामध्ये समग्र जगामध्ये सध्या काही चालू आहे त्यावर आधारित असलेल्या समजा या ठिकाणी असलेलं खाजगीकरण असेल उदारीकरण असेल जागतिकीकरण असेल या सर्व गोष्टीचा या ठिकाणी विचार त्याच्यानंतर च्या संदर्भात असेल भारत आणि इतर राष्ट्राशी असलेले जे काही संबंध आहेत ते संबंध कशा पद्धतीने करायचे आहे हेही त्या ठिकाणी शिल्क्यात आणि सत्रामध्ये वादविवाद स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा सुद्धा त्या ठिकाणी ठेवल्या जातात आता वादविवाद स्पर्धा कसं ठेवायचो आता हे तर आय एस ऑफिसर सा आहेत आणि चर्चा सत्राचं सुद्धा कशासाठी करायचं आयोजन करायचं वादविवाद तरी कशासाठी करायचे अहो वादविवाद करणं ह्याचा अर्थ आहे की तुम्ही जे काही नॉलेज आहे हे नॉलेज तुम्हाला व्यक्त करता येतं या का यासाठी वादविवाद स्पर्धा त्या ठिकाणी ठेवल्या जातात वादविवाद म्हणजे काय एक एकानं पॉझिटिव्ह बोलायचं आणि एकानं निगेटिव्ह बोलायचं मोबाईल वापरणे योग्य कि अयोग्य तर एकानं योग्यवर बोलायचं आणि एकानं अयोग्यवर बोलायचं म्हणजे वादविवाद वादविवाद घालायचं दोघांनी वाद घालायचे त्या ठिकाणी आणि कोणती गोष्ट कशा पद्धतीने श्रेष्ठ आहे जी व्यक्ती धा बिनधास्तपणे त्या ठिकाणी मांडत असते त्याला वादविवाद असं म्हणायचं त्याचबरोबर परिसंवाद परिसंवाद सुद्धा साधायचा आणि परिसंवाद साधत असताना त्या ठिकाणी जे काही असलेली जे काही मोठ मोठी व्यक्ती असतात त्या मोठमोठ्या व्यक्तीच्या समोर त्या ठिकाणी आपल्याला परिसंवाद साधावा लागतो आणि हे परिसंवाद साधत असताना अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी केले जातात आणि त्या प्रश्नाचं समर्पक पद्धतीनं आणि आत्मविश्वासा आत्मविश्वासानं त्यांना काय करावा लागतो त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना अपेक्षित असलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे त्यामुळं संशोधन त्याचबरोबर संशोधनात्मक असलेले प्रकल्प जे असतात कारण प्रोजेक्ट सुद्धा त्या ठिकाणी बनवून येतो प्रोजेक्ट तर तुम्हाला सांगतो मी एल के जी के विद्यार्थ्यापासून तुम आता हे बनविण्याची प्रथा सुरू झालेली आहे प्रोजेक्ट बनविणं आणि लहान मुलं तुम्हाला सांगतो मी एवढ्या अं आवडीने करत असतात ते प्रोजेक्ट वगैरे खूप आवडीने करत असतात त्याच्यावरच सुशोभीकरण काय करणं त्याच्यामध्ये काय चांगल्या पद्धतीने लिहिणं त्या ठिकाणी वेगवेगळे <coughs> चित्र काय चिटकीविण त्या चित्राच्या खाली माहिती काय लिहिणं मग किती किती आवडीने ते करत असतात पण ते तसले प्रोजेक्ट त्या ठिकाणी असतात का आपल्याकडे आपल्याकडे त्या पद्धतीने आपल्याला ले जागतिक लेवलचे आंतरराष्ट्रीय लेव्हलचे विषय दिले जातात आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या माध्यमानं त्या ठिकाणी आपल्याला एक त्या ठिकाणी काय करावं लागतं एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार करावा लागतो आणि प्रोजेक्ट त्या ठिकाणी सादर केल्याच्या नंतर त्या प्रोजेक्ट प्रोजेक्टचं जे आहे ते प्र त्या प्रोजेक्टचं त्या ठिकाणी मूल्यांकन होत असतं तुम्ही शब्द तुमची शब्दाची मांडणी कशी आहे तुम्ही विषय प्रवेश कसा केलेला आहे तुम्ही प्रस्तावना कशा पद्धतीची केलेली आहे तुमचे ग्रहित काय आहेत तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत उद्देश काय आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही हात कशा पद्धतीने घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यानंतर उपाय काय सुचविलेले आहेत तुमचे प्रश्न काय आहेत त्यावर उपाय काय सुचविले आहेत आणि शेवटी तुमचे निष्कर्ष काय आहेत तुमचे निष्कर्ष जे असतात हे निष्कर्ष शासन आणि प्रशासनाला लाभदायक स्वरूपाचे निष्कर्ष त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे काय कि प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी संगणकाच प्रशिक्षण दिलं जात आता माझ्यापेक्षा जास्त संगणकाचा नॉलेज माझ्या दोन्ही मुलांना आहे तुम्हाला सांगतो मी माझ्यापेक्षा जास्त नॉलेज हा संगणकाचा माझ्यापेक्षा जास्त नॉलेज माझ्या दोन्ही मुलांना कारण त्यांच्या शाळेमध्ये त्या लोकांनी एक विशिष्ट पद्धतीचं काय केलेलं आहे एक संगणक एक खोली त्या ठिकाणी केलेली आहे किंवा रूमच त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या संगणकामध्ये त्यांना त्या ठिकाणी बसून तुम्हाला सांगतो म्हणजे काही वेगवेगळे अं हे आहेत प्रोजेक्ट आहेत हे प्रोजेक्ट त्या ठिकाणी शिकवत असतात वर्ड फाईल कशा पद्धतीने ओपन करायचं पीडीएफ फाईल कशा पद्धतीने ओपन करायची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं कोणत्या म्हणजे नंतर फॉन्ड कशा पद्धतीचं घ्यायचं फॉन्ड मध्ये कर्सीव फॉन्ड कशा पद्धतीने घ्यायचं त्याचबरोबर न्यू प्रोजेक्ट कशा पद्धतीने बनवायचं क्वीज कशा पद्धतीने बनवायचं त्याच बरोबर मल्टिपल चॉईस कशा पद्धतीने बनवायचं जोड्या लावा कशा पद्धतीने बनवायचं त्याच बरोबर त्या ठिकाणी टंकलेखन कशा पद्धतीने करायचं आणि व्हिडिओ सुद्धा कशा पद्धतीने तयार करायच्या या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी नॉलेज दिलं जातो. म्हणून आजची जी काही पिढी आहे ही संगणक युक्त असलेली पिढी आहे आणि संगणक युक्त पिढी असल्यामुळे तुम्हाला सांगतो मी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे एखाद्या वेळेस एखादा मुलगा जेवण करायचं राहून जाईल आणि त्याच्या हातामध्ये जर मोबाईल दिलं तर तुम्हाला सांगतो मी ते मोबाईल अख्खा दिवस खेळत राहील तुम्हाला सांगतो मी अक्का अख्खा दिवस तुम्हाला सांगतो तु। पण संगणकामध्ये ते प्रावीण्य कमी पण त्याचा विपरीत परिणाम पण होऊ लागलेला आहे कारण प्रत्येक गोष्टीचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट असतात साईड इफेक्ट असा होऊ लागलेला आहे की त्यांच्या डोळ्यावर त्यांचा परिणाम होऊ लागलेला आहे डोळे त्यांचे अंदुक होऊ लागलेले आहेत ला डोळ्याचा असलेलं तेज चाललेलं आहे त्याची दृष्टी कमकुत होत चाललेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे डोळे दुखत असून दुखत दुखू लागलेले ला आहेत अर्थातच हे चष्मा लाग लागण्याचे हे सिमटम्स आहेत म्हणजे हे जे आहे हे बी ह्या गोष्टी करत असताना हे जरी असलं तर त्याच चांगलंही असं कारण आहे की जे कार्य जे स्पीड न होत होत नव्हते आज संगणकाच्या माध्यमानं स्पीडन हे मोठ्या पद्धतीनं होत असल्या ये दिसून येता येतात म्हणून कौशल्यामध्ये जर चांगल्या पद्धतीची वाढ करायची असेल तर अशा प्रकारचं प्रशिक्षण आणि वेतन वाढ आणि बढतीसाठी या प्रकारच्या गोष्टीचा गर्जे या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं असतं मित्रांनो त्याच्यानंतर च दुसरं एक प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाचं या ठिकाणी सुद्धा मी वापोह करणार आहे विचार करणार आहे आणि या प्रशिक्षणाचं विचार करत असताना मित्रांनो तो प्रशिक्षणाचा प्रकार आहे अनौपचारिक प्रशिक्षण पहिलं काय आहे औपचारिक आता काय अनौपचारिक पहिल्याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये फॉर्मल ट्रेनिंग आणि दुसऱ्याला इनफॉर्मल इनफॉर्मल ट्रेनिंग आणि प्रशासकीय जे ज्ञान मिळते आता इंटरनल आता सुरू झालं बघा हे कसं झालं इंटरनल म्हणजे जे काम करत असलेले जे लोक आहेत त्याच्या संदर्भात जे काम करत आहेत आणि जो अनुभव प्राप्त होतो त्यास अनौपचारिक प्रशिक्षण असे म्हणतात आहे की नाही माझ्या अदोबर माझे विभाग प्रमुख डॉक्टर टी एन गायकवाड होते आता विभाग प्रमुख मी आहे पण विभाग प्रमुख टी एन गायकवाड असताना ते टी एन गायकवाड यांनी जे काही कार्य करत होते ते कार्य मी त्यांच्या सोबत राहून शिकून घेतलो आणि शिकून घेतल्याच्या नंतर त्याच्या अनुभवाचा फायदा हा माझ्यासाठी झाला मग तो एक प्रकारचं प्रशिक्षण झालं ना परंतु या प्रशिक्षणाला या ठिकाणी कायद्याचा आधार नसतो हा फक्त बघून डोळ्यांनी बघून आपल्या सहकार्यासोबत राहून आपल्याला काय करतो फक्त निरीक्षण करून त्या ठिकाणी शिकावा लागतो आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण हे निरीक्षणातून सहकार्याच्या अनुभवातून वरिष्ठांच्या अनुभवातून हे मिळत असतात आणि अनौपचारिक प्रशिक्षण दीर्घकाळ चालणारी अशी प्रक्रिया आहे कारण जेवढं माणूस कारण माणूस शिकत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेला बघा काय म्हंटलेलं आहे की माणूस मी एवढं ज्ञान एवढं शिकून सुद्धा माझं नॉलेज जे आहे माझं नॉलेज हे घुटण्यापर्यंत सुद्धा आले नाही तर आपलं नॉलेज काय असेल बघा आता ह्याला सांगा याचा विचार करा आपलं अनुरेणू मध्ये सुद्धा नाही अणु अनुरेणूच्या त्याच्या पलीकडचं सुद्धा नॉलेज नाही तुम्हाला सांगतो मी त्या माणसानं तर अनेक प्रकारच्या देशाच्या राज्य घटनेचा अभ्यास केला आणि आने, अनेक देशाच्या राज्य घटनेचा अभ्यास करून आपल्यासाठी कशा पद्धतीच्या आपल्या देशातल्या लोकांसाठी कोणकोणते कायदे नियम रूल्स रेग्युलेशन हे उपयोगी आहेत याचा चिंतन करून या ठिकाणी काय केलं त्यांनी राज्यघटना जी राज्यघटना त्यांनी मांडलेली आहे जी राज्यघटना ती मांडलेली आहे ती राज्यघटना आपण अभ्यासासाठी सुद्धा ठेवलेली आहे जे आपण मार्गदर्शक तत्वे शिकलो की नाही बी ए फर्स्ट इयरला सात प्रकारचे आपल्याला जे काही मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या मूलभूत हक्काचं संरक्षण कशा पद्धतीने करायचं अहो भारतीय राज्य घटना लिहित असताना त्याला किती त्रासातून जावं लागत असेल त्यांनी लिहिलेलं सुद्धा आपल्याला वाचायला कंटाळा येत असतं बघा तुम्हाला सांगतो त्यांनी लिहिलेलं मग आपण लिहू शकतो का नाही त्याने लिहिलेलं जे आहे हे आपण हे करू शकतो का वाचण्याची सुद्धा आपल्यामध्ये काही नाही कुवत नाही कुवत नाही म्हणण्यापेक्षा आपली मानसिकता होत नाही हा आपली मानसिकता होते बघा चॅटिंग करण्यामध्ये चॅटिंग करण्यामध्ये आपण सर्व सर्वात आग्रे सर मोबाईलचा प्रशिक्षण आपल्याला द्यायची गरज नाही काही काही असे असतात की बराबर मध्ये घुसून बराबर कशा पद्धतीने काय करायचं हे ते शिकून घेत असतात पण वाचायचं जर पण अलीकडच्या काळा म्हणजे वाचन संस्कृती जी आहे ही बिघडून गेलेली आहे तुम्हाला सांगतो एक काळा असा होता तुम्हाला सांगतो मी माझं उदाहरण सांगतो सकाळी साडेआठ ला गेल्याच्या नंतर संध्याकाळी मी साडेपाच पावणे सहा 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 वाजेपर्यंत मी बोरीच्या झाडाखाली वाचन करत बसत होतो एवढ्या मोठ्या प्रमाणात वाचन केल्यामुळे मला या ठिकाणी हे मोठ्या पद्धतीचं पद या ठिकाणी मिळालेलं आहे पण वाचन संस्कृती ही निघून गेलेली आहे आजकाल विद्यार्थी सुद्धा काय म्हणत असतो का आता ऑब्जेक्टिव्ह पाठवून द्या म्हणायला लागलेत ऑब्जेक्टिव्ह मी पाठवून दिलेलो आहे बी ए थरड च्या विद्यार्थ्यांना आणि त्यामध्ये आणखीन त्यांचं मला कॉमेंट काय यायला लागलेत की सर मोजकेच पाठवून द्या की जे येणार आहेत त्या परीक्षेला म्हणजे जे जेवढं पाहिजे तेवढंच त्यांना ते पाहिजे येणार आहे तेवढंच सांगायचं परंतु त्याच्यामध्ये प्रगती प्रभाव अस एवढं कष्ट करून सगळं काही करून ते क्वीज आपल्यासाठी पाठवायला लागलेले आहेत आपण सगळंच अभ्यास करावं हो। एकतर आपल्या नॉलेजमध्ये भर ती भर पडणार आहे आणि तसं जर तुम्ही करत नसताल त्याला काय अर्थ अर्थ आहे का तुमच्या एज्युकेशन सिस्टीमला काय अर्थ आहे का ज्या ठिकाणी तुम्ही समजा ठीक आहे ह्याच्यातून तुम्ही पासही झालात तुम्ही चांगल्या पद्धतीने डिस्टिंगशन बी मिळेलात पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या परीक्षेला सामोरे जाल त्यावेळेस तुमच्या नॉलेजचा काय फायदा होणार आहे तुम्हाला सांगतो मी कॉपी करून पास होणाऱ्या विद्यार्थ्याचा काहीच काहीच फायदा नाही आम्हाला तेवढच द्या जेवढे प्रश्न येतील तेवढेच सांगा किती प्रश्न येणार आहेत तेवढेच द्या तेवढेच आम्ही अभ्यास करून तेवढं शिकलो आणि तेवढं दिल्याच्या नंतर सुद्धा तेवढ्या पद्धतीचा अभ्यास करत नाहीत म्हणजे काय माहिती का ऍक्च्युली या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण या ठिकाणी जे आपली वाचन जी काय संस्कृती आहे ही वाचन संस्कृती आता अलीकडच्या काळामध्ये ही बिघडत चाललेली आहे खूप वाचायचं म्हणजे खूपच कंटाळ येऊ लागलेला आहे बघा तुम्हाला सांगतो मी माणूस जेवढा वाचेल तो वाचेल आणि वाचन केल्यामुळं आता हे जे काय मी तुम्हाला सांगतो मी केवळ मी एक पॉइंट अनौपचारिक पॉइंट फक्त बघितलेला आहे आणि अनौपचारिक पॉइंटवर मी एवढं मोठ्या पद्धतीने बोलत आहे हे मी मी माझ्या मनाच बोलत आहे ना सगळं काही माझे इकडचे तिकडचे उदाहरण तुम्हाला पटवून देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे ऑफलाईन जर शिक्षण पद्धती असली असती तर आणखीन खूप मजा आली असती आणि ती आलेली आहे तुम्ही बघितलेला आहे त्या ठिकाणी ऑफलाईन शिकविण्याची मजाच वेगळी असते आणि ऑनलाईन शिकविण्याची मजाच वेगळी असते मला तर त्या ऑनलाइनच एवढ धितकार आलेला आहे की आता पण आज ह्या कोरोनाच्या महामारीनं नाईलाज इलाज हे मार्ग आपल्याला काय करावा लागलेला आहे स्वीकारावा लागलेला आहे म्हणून या प्रकारच्या गोष्टीचा आणि ही जी काही गोष्ट आहे हा प्रशिक्षण कसा आहे माहिती का दीर्घकाळ चालणारा आहे कारण त्या ठिकाणचं कोणतंच कोणा कोणत्याही अनुभवी व्यक्ती जे असतात ते जे दिलेलं आहे त्याचा अनुभव आपण अनुकरण करत असतो आणि त्याच्यानंतर आपल्या नंतर आलेली व्यक्ती आपला अनुभव ते अनुकरण करत असतात त्यांचा अनुभव दुसऱ्या अनुकरण म्हणजे ही कशी आहे ही दीर्घकाळ अशी चालणारी अशी कशी आहे प्रक्रिया आहे त्यामुळं अनौपचारिक प्रशिक्षणाला सुद्धा या ठिकाणी अन्यान्य स्वरूपाचं महत्व या ठिकाणी दिलेलं आहे पण अशा प्रशिक्षणामुळे काय होतं माहिती का कि कर्मचाऱ्याच्या आत्मविश्वासाची भावना आहे आणि एकमेकाबद्दल सहकार्याची जी काही भावना आहे ही सहकार्याची भावना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जात असते काय काही माणसं असतात असे असतात काही काही विद्यार्थी पण तसे असतात तुम्हाला सांगतो मी कि त्यांनी जे काही पाठ केलेलं आहे त्यांनी जे काही हे केलेलं आहे हे दुसऱ्या विद्यार्थ्यांना सांगत नाहीत किंवा शिक्षकांनी दिलेले जे काही नोट्स असतात एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला देत नाही शिक्षण दिल्याने आणि तुम्हाला सांगतो मी आपण व्यक्त केल्याने आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते हे माझं वैयक्तिक मत आहे नाहीतर काय काय असतात मी त्याला सांगितलं तर ते सगळं काही हे कर जाईल ना कोण नाही म्हणत त्याची मांडण्याची त्याची मांडण्याची कला जर वेगळ्या प्रकारची असेल तो चांगल्या पद्धतीने जर मांडत असेल तर तुमच्या पुढे जाऊ शकतो तुमच्या नोट्स रेफर करून ते तुमच्याही पुढे जाऊ शकतो तुम्ही किती अभ्यास करायला लागलात पण मांडताच येत नाही काय करणार आहात तुम्ही त्याला त्याला काहीच करता येत नाही मांडण्याची कला सुद्धा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे मार्क मित्रांनो मार्क हे मिळत नसतात मार्क हे प्राध्यापकाकडनं शिक्षिकाकडनं काढून घ्यावे लागतात तुम्हाला सांगतो मी यासाठी शुद्ध स्वरूपाचं तुमचं लिखाण त्या ठिकाणी असावं लागतं मोठमोठे शब्दरचना त्या ठिकाणी असावी लागते आणि त्या पुढच्या प्राध्यापकाला प्रभावित करणारा असल्या प्रकारचा जर तुम्ही पेपर लिहिलात तर तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी सगळ्यात गोष्ट अशी आहे तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं प्राधान्य त्या ठिकाणी मिळू शकता आणि अनेक याचा परिणाम असा होतो की तुम्ही प्रत्येक अडचणीवर सहजतेने सहजपणे काय करू शकता मात करू शकता अर्थात यासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यात मित्रत्वाचं आणि खेळमिळीचं वातावरण या ठिकाणी काय होत राहत असत म्हणून या ठिकाणी याही प्रशिक्षणाला एक अन्यान्य स्वरूपाचं महत्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणून हाही एक प्रशिक्षणाचा अं जो काही भाग आहे हा भाग या ठिकाणी आपण चर्चेत केलेला आहे त्यानंतर कार्यालयातील इतर सहकारी व मित्रांच्या सहवासातून चर्चेतून त्यांना अनेक प्रशासकीय बाबी कळत असतात अधिकारी वर्गासोबत असलेल्या वैयक्तिक संपर्कातूनही अनेक बाबी शिकाव्यास मिळतात सारांश अनुभवातून व सहवासातून अनौपचारिक प्रशिक्षण मिळते वरिष्ठ अधिकारी चांगला असेल आणि कनिष्ठाबद्दल सहानुभूती बाळगणारा असेल तर अनौपचारिक प्रशिक्षणाद्वारे कनिष्ठ आपली जबाबदारी आणि कार्यक्षमता विकसित करू शकतात अशा प्रकारची अं मांडणी या अनौपचारिक प्रशिक्षणामध्ये सांगण्यात आलेली आहे मित्रांनो आजच्या या ताशिकेमध्ये केवळ दोनच केवळ दोनच केवळ दोनच प्रशिक्षणाचा प्रकाराचा आपण या ठिकाणी अं विचार केलेला आहे त्याच्यानंतर जे जे काही उर्वरित जे काही प्रशिक्षण आहेत त्यामध्ये आहे प्रवेशपूर्व प्रशिक्षण त्यानंतर प्रवेशोत्तर प्रशिक्षण त्या प्रवेशोत्तर प्रशिक्षणामध्ये काही उपपॉईंट आहेत प्रवेशपूर्व प्रशिक्षणामध्ये काही पॉईंट आहेत त्यानंतर त्या जे काही आहेत दीर्घ पद्धतीचे आणि अल्पमुदतीचे प्र प्रशिक्षण त्याच्यानंतर विभागीय प्रशिक्षण केंद्रीय प्रशिक्षण पर्यवेक्षकाकरिता असलेले प्रशिक्षण आणि पदोन्नतीसाठी दिलेले प्रशिक्षण या सर्व प्रशिक्षणाचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासाठी उद्याच्या पिरियडमध्ये आपण उर्वरित असलेले जे काही प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाचा आपण या ठिकाणी विचार करूयात आणि आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद